चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड ॲडमिशन 2023 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, आपल्या काही शंका कुशंका असतील, तसेच आपल्या फॉर्ममध्ये काही एडिट करण्याचं राहून गेलं असेल, तर विद्यार्थी मित्रो यासाठी आपल्याला एक पर्याय म्हणून आपलं CET CELचं जे ॲप आहे ते ॲप आपल्याला वापरून आपला राहिलेला CET CELचा कॅपराउंड जो आहे तो आपल्याला पूर्ण करता येतो. त्यात असणाऱ्या ज्या सर्व बाबी आहेत त्या आपल्याला ऑपरेट करता येतात. तर विद्यार्थी मित्रो, BEd CET CEL ॲप असं जरी आपण प्ले स्टोअरमध्ये टाईप केलं तरी आपल्याला ह्या ॲपचा हा लोगो पाहायला मिळतो. त्याला क्लिक करताच हे ॲप डाउनलोड झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तसेच विद्यार्थी मित्रो, CET CELच्या वेबसाईटवरती आपण गेल्यानंतर मोबाईल ॲप म्हणून आपल्याला एक टॅब पाहायला मिळते. त्यालाही जरी आपण क्लिक केलं तर आपण जो आपला प्ले स्टोअर असतं, गुगल प्ले स्टोअर, त्यात जाऊन आपण हे ॲप काय करू शकता, डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रो, हे ॲप कशाप्रकारे चालवायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करण्यास काहीच हरकत नाही. विद्यार्थी मित्रो, हे ॲप आपण डाउनलोड केलं असता आपल्याला मोबाईलमध्ये अशा प्रकारचा त्याचा आयकॉन आलेला पाहायला मिळतो. CET CEL असं ह्या ॲपचं नाव असून याला क्लिक करताच विद्यार्थी मित्रो आपण त्याच्या फ्रंट पेजवरती पोहोचतो. त्याला आपण क्लिक करूया. विद्यार्थी मित्रो, आपण त्याला क्लिक करताच CET CELचा लोगो म्हणजे CET CEL.MHA CET CEL हे आपल्याला पाहायला मिळतं. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शासनाचा लोगो, तसेच विद्यार्थी मित्रो कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट, राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्ष महाराष्ट्र राज्य, हे आपलं कोटेशनही आपल्याला इथे पाहायला मिळतं. म्हणजे आपण करेक्ट ॲपवरती आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रो, याला परत क्लिक केला असता आपण पुढच्या पेजवर पोहोचतो. विद्यार्थी मित्रो, ज्यामध्ये आपल्याला विविध टॅब पाहायला मिळतात, त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन, ज्यात इंजिनिअरिंग आपल्याला पाहायला मिळतं, ॲग्रिकल्चर एज्युकेशन ह्याची पण CET CEL आपली CET घेत असतं, त्यानंतर फाईन आर्ट, हायर एज्युकेशन, मेडिकल एज्युकेशन आणि आयुष एज्युकेशन. विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे हायर एज्युकेशन या अंतर्गत आपल्याला BEd, BPEd, तसेच MEd, MPEd हे कोर्सेस आलेले पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रो, आपण हायर एज्युकेशन ह्या आयकॉनला क्लिक करूया. विद्यार्थी मित्रो, हायर एज्युकेशनला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एक टॅब ओपन झालेली पाहायला मिळते, ज्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आपल्याला पाहायचे आहेत का पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस. आता इथे प्रश्न विचारलेला आहे, हे ब्ल्यू जे आहे विद्यार्थी मित्रो, ब्ल्यू आयकॉन आपण ज्याला क्लिक करू त्यावरती ब्ल्यू आयकॉन आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ऑलरेडी तो अंडर ग्रॅज्युएटवर असतो. आपण ज्याला पोस्ट ग्रॅज्युएटला क्लिक केलं की तो आपल्याला आयकॉन तिकडे गेलेला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये LLB 5 वर्ष, LLB 3 वर्ष, BEd, BPEd, इंटिग्रेटेड BEd हे कोर्सेस आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो, यापैकी BEd या कोर्सला आपण क्लिक करूया. विद्यार्थी मित्रो, यात आपल्याला लॉग इनसुद्धा करता येतं. आपण लॉग इन केलेलं आहे त्यामुळे ॲप्लिकेशन स्टेटस आपल्याला इथं लगेच दाखवत होते, ॲप्लिकेशन व्हेरीफाईड, म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनचा जो प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रो तो आपल्याला यातून सॉल्व करता येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला बऱ्याच वेळेस ज्या नोटिफिकेशन येऊन गेलेल्या असतात ते चेक करायला अडचणी येतात, याला क्लिक करताच आपल्याला ते नोटिफिकेशन वाचता येतं. मग ते कुठल्याही तारखेचं असो, तर इथं 2 नोटिफिकेशन आपल्याला दिसत आहेत, तर आपण व्ह्यू ऑल ह्याला क्लिक करूया. ते दोन्ही आपल्याला नोटिफिकेशनचे फक्त नावं दिसत आहेत, ते आपल्याला पूर्ण दिसतील. विद्यार्थी मित्रो, आपण नोटिफिकेशनला क्लिक केलं आहे. क्लिक करताच अनाउन्समेंटमध्ये आपल्याला ह्या 2 अनाउन्समेंट क्लिअर इथे पाहायला मिळत आहेत. आपल्याला जी डाउनलोड करायची असेल त्याला आपण न्यूला क्लिक केलं की ते आपल्याला डाउनलोडसुद्धा करता येतं, ही बाब आपण लक्षात घ्यावी. विद्यार्थी मित्रो, यानंतर आपण न्यू जे आहे त्याला वरती करूया. त्यानंतर आपल्याला परत एक नोटिफिकेशन बार पाहायला मिळतो, ज्यात फ्यू ऑल 15 नोटिफिकेशन्स इथं आहेत. अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट जी आपली नुकतीच लागलेली आहे विद्यार्थी मित्रो महाराष्ट्र स्टेटसाठीची, ते आता आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, वरती स्क्रॉल केल्यानंतर ग्रॅज्युएसेसची नोटिफिकेशन आपण आत्ता पाहिलेली ती परत आपल्याला पाहायला मिळते. आणि आता आपल्याला माहीत आहे फॉर्म एडिट करणं संपलेलं आहे. जर आपला काही डाऊट राहिला असेल, डिस्क्रिपेन्सी म्हणजे अस्पष्टता राहिली असेल, तर विद्यार्थी मित्रो आपण रेज टिकेट म्हणून त्याला आपण काय करू शकतो, आपली तक्रार नोंदवू शकतो.
विद्यार्थी मित्रों आपण रेस्ट किटला क्लिक केला असता परत आपल्याला पुढच्या काही टॅब ओपन झालेल्या पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रों रेज तिकीट याचा अर्थ काय आहे तर आपली समस्या मांडा यामध्ये सिलेक्ट कॅटेगरी आपण ह्या त्रिकोणाला क्लिक केला असता विद्यार्थी मित्रों आपल्याला आपली कॅटेगरी म्हणजे आपल्या प्रश्नाची कॅटेगरी आपल्याला मांडता येते. तसेच आपला जो प्रश्न आहे तो इथे आपल्याला टाइप करायचा आहे ही आपण बाब लक्षात घ्यावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रों आपला जर डिस्क्रिपेन्सी अशा प्रकारचा काही प्रश्न असेल तर ती तिथं आपल्याला वरती मांडायचं आहे आणि आपल्याला अटॅचमेंट त्यासाठी काय करायचे आहे सेंड करायचे आहे आणि त्यानंतर जनरेट तिकीट याला क्लिक करायचं आहे तेव्हाच आपलं तिकीट काय होतं जनरेट होतं आपला प्रश्न उपस्थित होतो. विद्यार्थी मित्रों आपण सर्वप्रथम आपल्या प्रश्नाची कॅटेगरी त्यात निवडूया. प्रश्नाची कॅटेगरी निवडण्यासाठी त्या त्रिकोणाला आपल्याला क्लिक करायचं. विद्यार्थी मित्रों आपण कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे आपली क्वेरी म्हणजे आपला प्रश्न मांडायचा आहे तर हा प्रश्न आपल्याला टाईप करायचा आहे आपल्या मोबाईलमध्ये जो बोर्ड असतो डॅशबोर्ड त्यातून आपल्याला हा टाईप करता येतो. तर मी प्रश्न टाईप केलेला आहे काय डिस्क्रिपेन्सी आहे आपली त्या संदर्भात आपली जी क्वेरी आहे चेक माय डॉक्युमेंट डॉक्युमेंटचं नाव लिहायचं आहे कंसामध्ये SSC मार्क मेमो शोईंग डिस्क्रिपेन्सी तर आपलं एक कुठलं तरी डॉक्युमेंट काय करायला डिस्क्रिपेन्सी दाखवायला लागले त्या डॉक्युमेंटचं नाव कंसामध्ये अशा प्रकारे लिहिल्यानंतर मग काय करायचं विद्यार्थी मित्रों तर त्याला अटॅच इमेज म्हणजे आपण इथं आता 10वीचा मार्क मेमो अस्पष्ट आहे असं सांगितलं आहे तर विद्यार्थी मित्रों त्याची इमेज आपल्याला परत त्याचा एक चांगला फोटो काढायचा आणि अटॅच करायचा. तर तो अटॅच कसा करायचा विद्यार्थी मित्रों त्या अटॅचला आपण क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट इमेज हे जे आहे त्याला क्लिक करताच एक तर आपल्याला तो डायरेक्ट फोटो काढता येतो म्हणजे आपला मार्क्स मेमो आपण खाली समोर ठेवायचा आणि आपल्या फ्रंट कॅमेराने फोटो काढायचा किंवा आपण ऑलरेडी फोटो आपल्या गॅलरीमध्ये जर असेल तर गॅलरीला क्लिक करायचं आहे आणि त्यापैकी क्लिक केल्यानंतर तिथून ती फाईल अटॅच करायची सक्सेसफुली अटॅच असं नाव येतं जेव्हा आपण त्या फाईलला तिथं क्लिक करतो. विद्यार्थी मित्रों फाईल सक्सेसफुली अटॅच असं म्हटलं की जनरेट तिकीट्स म्हणजे आपला हा जो प्रश्न आहे तिथे CTCLला मांडा असा त्याचा अर्थ होतो. आपण याला क्लिक करताच आपला प्रश्न सेंड होतो. तर विद्यार्थी मित्रों अशा प्रकारचं एकदम सोपं साधं ॲप ज्यातून आपल्या सर्व प्रश्न मांडता येतात ते CTCL ॲप आपल्याला पाहायला मिळतं. उपयुक्त असल्यास वाटल्यास नक्कीच डाउनलोड करावं व त्याचा वापर करावा. तसेच विद्यार्थी मित्रों आपला कॅपराउंड जो आहे उर्वरित कॅपराउंड तोही आपल्याला याद्वारे ऑपरेट करता येणार आहे. कॉलेज सिलेक्टसुद्धा आपल्याला त्या ॲपमधून करता येणार आहे. त्यासाठी आपण हे ॲपला ॲप नक्कीच डाउनलोड करून घ्यावं व वापरण्यास आपण विद्यार्थी मित्र त्याला प्रॅक्टिस सुरू करावी जेणेकरून आपला कॅपराउंड सुरू होता आपल्याला कुठल्याही प्रकारची त्या वापरास अडचण येणार नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.